नमस्कार, बहाणे देणे थांबवा, खात्रीने सांगतो 100% यश मिळेल. लोकांना 99% अपयश हे त्यांच्या कारणे देण्याच्या सवयीमुळे येतं. लोकं कारणं देतात, हे का झालं नाही, ते का झालं नाही, याच्याकरता लोकं कारणं देत राहतात आणि त्यामुळे त्यांना यश मिळत नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहोत की बहाणे देणे कसं थांबवावं आणि यश कसं मिळवावं. आपले सर्वांचं स्वागत आहे झेप या चॅनेलमध्ये. मी डॉक्टर दीपक केळकर, मनोविकार, सेक्सरोग, संमोहन आणि व्यसनमुक्ती तज्ज्ञ, महाराष्ट्रामध्ये अकोल्याला प्रॅक्टिस करतो आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांचं आयुष्य जगायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी 100% जबाबदारी घ्यावी लागेल. बहाणे देणे थांबवावे लागेल. तुम्ही ते का करू शकत नाही, तुम्ही आजपर्यंत का करू शकले नाही, याचे स्पष्टीकरण देणं थांबवावं लागेल आणि परिस्थितीला दोष देणे थांबवावं लागेल. तुम्हाला तुमच्यावरती असा विश्वास ठेवावा लागेल की आयुष्यात जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही मिळवू शकता. मी अशिक्षित आहे, अज्ञानी आहे, मला माहीत नव्हतं, मला भीती वाटते, माझंच बरोबर आहे, मी रिस्क घेऊ शकत नाही, मला एकदम सेफ गेम खेळायचा आहे, असे सर्व डायलॉग बंद करावे लागतील आणि तुम्हाला अशा ठिकाणी उभे राहावं लागेल की आयुष्यामध्ये जे काही घडत आहे त्याला तुम्ही 100% जबाबदार आहात. जर तुमच्या मनासारखं घडलं नाही, असफलता आली, ठरल्याप्रमाणे जमलं नाही, प्लॅनिंग केल्याप्रमाणे झालं नाही, तर तुम्हाला स्वतःलाच प्रश्न विचारावे लागतील की मी काय केलं नाही, मी कसा विचार केला, मी कोणाच्या भरोशावरती होतो, मी काय करायला पाहिजे होतं, काय म्हणायला पाहिजे होतं, मी काय करायला नको होतं, काय म्हणायला पाहिजे नव्हतं, समोरच्याने जे केलं त्याकरता मी कसा कारणीभूत आहे, मी पुढल्या वेळा असं काय करू किंवा काय केलं पाहिजे की मला जे हवं आहे ते यश मिळेल, असे प्रश्न आपण स्वतःला जर विचारलेत तर आपल्याला कळेल की आपल्याला यश का मिळत नाही आणि त्याकरता मग तुम्ही काहीतरी करू शकाल. एक साधा सिंपल फॉर्म्युला तुम्हाला सांगतो मी, तो आहे घटना अधिक प्रतिक्रिया इज इक्वल टू निकाल किंवा यश, म्हणजेच इव्हेंट प्लस रेस्पॉन्स इज इक्वल टू आउटकम. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे, यश किंवा अपयश, तुम्हाला श्रीमंती आहे किंवा गरिबी आहे, तुम्ही निरोगी आहात किंवा आजारी आहात, तुमच्यामध्ये आपुलकी आहे किंवा तुम्ही तुसडे आहात, आनंद आहे किंवा दुःख आहे, हे सर्व तुम्ही ज्याप्रमाणे एखाद्या घटनेला प्रतिक्रिया देता त्यावर अवलंबून आहे. जे तुमच्या आयुष्यात घडतं आहे ते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही खालीलपैकी दोन गोष्टी करू शकता. नंबर एक, तुम्ही घटनेला दोष देऊ शकता आणि घटना त्याला जबाबदार असं तुम्ही म्हणू शकता. उदाहरणार्थ अर्थव्यवस्था, हवामान, वातावरण, पैसा नसणे, शिक्षणाचा अभाव, जातीयवाद, लिंगभेद, सध्याची सरकारी यंत्रणा, तुमचा पती, तुमची पत्नी, तुमचा बॉस, राजकारण, लोकांचं सहकार्य न मिळणं, यंत्रणा किंवा कार्यप्रणाली बरोबर नसणं, असे बरेच काही असू शकतं. पुढील सर्व गोष्टी अस्तित्वात असतात याबद्दल शंकाच नाही, पण त्यावरच जर यश अपयश अवलंबून असेल तर मग जगात कोणीच यशस्वी झालं नसतं. बाहेरचं वातावरण किंवा बाहेरची कोणती परिस्थिती तुम्हाला थांबवता येत नाही, तुम्ही स्वतःला थांबवता. आपण संकुचित विचार करतो आणि स्वतःला अपयश मिळेल यामध्ये गुरफटून जातो. आपल्याला वाईट सवयी असतील, जसं दारू पिणं, धूम्रपान करणं, ते करतो आणि ते कसं योग्य आहे ते पण सांगतो. लोकांनी दिलेला फीडबॅक दुर्लक्षित करतो, स्वतः ट्रेनिंग घेत नाही, नवीन कौशल्य शिकत नाही, फालतू चिल्लर गोष्टींवरती वेळ घालवतो, टिंगलटवाळक्या करतो, आरोग्याला अपायकारक असे अन्न खातो, व्यायाम करत नाही, कमावतो त्यापेक्षा जास्त खर्च करतो, भविष्याकरता काही पुंजी जमा करत नाही, उगाचच वादविवादामध्ये अडकतो, सत्य बोलत नाही, खरं बोलत नाही, जे आपल्याला पाहिजे आहे ते स्पष्टपणे बोलून दाखवत नाही आणि मग त्रागा करतो आणि म्हणतो की मला जे पाहिजे ते मिळत का नाही, माझं आयुष्य असंच का बरं आहे. दुसरं, तुम्ही तुमची प्रतिक्रिया बदलू शकता. तुम्हाला जे हवं आहे ते मिळण्याकरता जी घटना घडते आहे
त्याला प्रतिक्रिया कशी द्यायची ते आपल्या हातामध्ये आहे, ते आपल्या कंट्रोलमध्ये आहे आणि ती प्रतिक्रिया तुम्ही बदलू शकता. तुमचे विचार बदलू शकता, तुमचे संवाद बदलू शकता, स्वप्रतिमा बदलू शकता, वर्तणूक बदलू शकता, कारण त्यावरच तुमचं नियंत्रण आहे. पण दुर्भाग्यपूर्ण गोष्ट अशी आहे की आपल्या इतक्या वाईट सवयी आहेत की आपण स्वतःला त्यामुळे बदलत नाही. आपण आपल्या सवयीमध्ये गुरफटून राहतो, आपण आपल्या सवयीचे गुलाम असतो आणि सवयीनेच आपले आयुष्य यंत्रवत जगत असतो. तुम्हाला तुमच्या विचारांवर, मनातील रंगलेल्या चित्रांवर, स्वप्नांवर आणि वर्तणुकीवर कंट्रोल करावं लागेल. जे तुम्ही करता आहात, जे तुम्ही बोलता आहात, जो तुम्ही विचार करता आहात, त्या प्रत्येक ठिकाणी काहीतरी उद्देश असला पाहिजे, ध्येय असलं पाहिजे, काय साध्य करायचं ते स्पष्ट असलं पाहिजे, तर मग तुम्हाला जे व्हा आहे ते मिळेल. तर आजपासून कोणत्याही ठिकाणी बहाणे देणे थांबवा, प्रतिक्रिया काय द्यायची ते तुम्ही ठरवा, तो चॉईस तुम्ही करायचा आहे. तुम्ही हे जर कराल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेलचं चित्र येतं त्यावरती पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, फेसबुकच्या ग्रुपवर, फेसबुकच्या वॉलवर सगळीकडे शेअर करा, म्हणजे तुम्हाला तर फायदा होईलच पण तुमच्या मित्रांना पण फायदा होईल. तर मग थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद. गॉड ब्लेस यू. थँक्यू.